विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे अपना सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या एपिसोडमध्ये ऑब्जेक्ट ड्रॉइंग, वस्तुचित्र, बादली, बकेट या वस्तूची आपण सोप्या आणि साध्या पद्धतीने झटपट असे रेखाटन करणार आहोत। बादली ही आयत या मूळ आकारामध्ये बसते, त्यामुळे एक आपण उभा आयत घेणार आहोत आणि त्याचा उपयोग करून बादलीचे रेखाटन करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर नव्यानच हा व्हिडिओ पाहत असाल तर आर्ट मास्टर गोरे हे चॅनल आजच सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा। विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर बकेट, बादलीचे मी रेखाटन व पोस्टर कलर या माध्यमामध्ये रंगकामाचा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही आपण पाहावेत। एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमध्ये पहिलाच पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंग आणि स्टील लाईफ या विषयाचा असतो आणि यामध्ये शक्यतो या पेपरला बकेट तुम्हाला चित्र काढण्यासाठी येतेच। आणि मग कोणत्या साईजमध्ये, म्हणजे छोट्या साईजमध्ये, मध्यम साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये, कोणत्या साईजमध्ये बकेट तुम्हाला मिळाली त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या साईजचा आयत आपल्याला काय करायचा आहे इथे काढायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा समोर जो पेपर तुम्हाला दिसतोय तो नॉर्वे ड्रॉइंग पेपर आहे, जो तुम्हाला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका म्हणून मिळत असतो, त्यावरच आपण आज ड्रॉइंग करतोय। आणि पेन्सिल HB पेन्सिल नटराज कंपनीची। आता इथे वर जितकी मी अंदाजे जागा सोडली तितकी जागा इथे मी खाली सोडली, म्हणजे हे चित्र बरोबर कसं येईल, सेंटरला येईल। आणि त्याची उंची किती आहे, उंचीच्या प्रमाणात त्या बकेटची रुंदी किती आहे हे एकदा आपण निरीक्षणातून जाणून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे मी इथं काय घेतलाय, आयत घेतलाय। हे ज्या रेषा आहेत त्या काढण्यासाठी इथे पट्टीचा लंबगोल घेण्यासाठी कंपासचा उपयोग करायचा नाही या पद्धतीने। आता या आयताचा उपयोग करून आपण काय करणार आहोत तर बादलीच एकदम सोप्या पद्धतीने 2 ते 3 स्टेपमध्ये रेखाटन करणार आहोत। इथपर्यंत आपल्याला समजले, आता पुढची स्टेप काय आहे तर एक लंबगोल घ्यायचा आहे या पद्धतीने। सुरुवातीचं रेखाटन पुसटसं करा, हा लंबगोल या आयताला एकदम चिटकून गेलाय, म्हणजे आयताच्या बाहेर गेलेला नाही। आता इथला जो लंबगोल आहे खालचा, त्याच्या बेसचा, पायाचा, तो थोडा रुंद दिसणार आहे। कारण की आपण त्या बकेटकडे पाहतोय आणि आपली डोळ्याची जी आय लेवल आहे ती जर आपण पाहिली तर वरचा भाग आपल्याला एवढा दिसेल आणि हा खालचा भाग थोडा कसा दिसेल, जास्त रुंद दिसेल, त्या प्रमाणात ते रेखाटन केले। आता तिसरा जो आहे लंबगोल, तो याच्या बरोबर थोडा वर घ्यायचा आहे। या पद्धतीने जर आपण रेखाटन केलं तर ते परफेक्ट होणार आहे। पहिला लंबगोल, दुसरा लंबगोल, तिसरा लंबगोल आणि चौथा आपण घेतो याच्या बाहेरून।
हे सर्व रेखाटन जे आहे ते कच्च्या स्वरूपातलं आहे, म्हणून ते कसं करायचं, पुसट करायचं या पद्धतीने. आता याला थोडी आपण जाडी देऊ. ही जाडी देत असताना या रेषेला ही रेषा पॅरलल काढायची, समांतर काढायची या पद्धतीने. आता पुन्हा याला या पद्धतीने जाडी द्या, एक वक्र रेषा घ्या, या वक्र रेषेला या गोल रेषेला पॅरलल समान. त्यानंतर ही तिरपी रेषा आपण घेतोय, त्याचप्रमाणे ही तिरपी रेषा आपण खालपर्यंत घेतोय याप्रमाणे. आता ही रेषा याला आपण जोडली, इथे थोडी तिरपी रेषा घेतली आणि तशीच तिरपी रेषा इकडनं घेतली, म्हणजे त्याचा तो बेस होईल या पद्धतीने. त्यानंतर इथे आपण त्या बादलीचा कान, म्हणजे इथे त्याची जी कडी आहे, हँडल आहे, ते गुंतवलेलं असतं. ही कडी आपण स्टीलची काढतोय. दोन प्रकारच्या कड्या असतात, स्टीलची असते आणि प्लॅस्टिकचीही असते या पद्धतीने. आता नको असलेला भाग आपण खोडतोय, त्यासाठी तो काढतानाच पुसटसा काढायचा आहे. आता आपण याला फायनल करूया. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं चित्र तयार झाल्यानंतर ते अशा पद्धतीने समोर उलटं धरायचं आहे आणि जेथे जेथे चुका झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करायच्या आहेत. पहा, इथे थोडी ही बादली जी आहे ती दबल्यासारखी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही वस्तुचित्र काढल्यानंतर ते जर आपण असं उलटं समोर ठेवून जर त्याचं निरीक्षण केलं तर त्यातील चुका आपल्याला कळतात आणि त्या लगेच आपण काय करू शकतो, दुरुस्त करू शकतो या पद्धतीने. अशा पद्धतीने आपण बादलीचे चित्र पूर्ण केलेले आहे. या पद्धतीचा जर तुम्ही या बादलीचं चित्र रेखाटन करत असताना अवलंब केला तर नक्की आपलं चित्र हुबेहूब प्रमाणबद्ध आणि झटपट असं काढण्यास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.